पुण्यात पर्यटनासाठी आलेल्या दोन विदेशी नागरिकांना सिंहगड रस्त्यावरती मारहाण झाली आहे. तसेच स्थानिक तरुणांनी भला मोठा दगड मारून त्यांच्या कारची काच फोडली आहे. ही घटना माणिकबाग परिसरात घडली आहे. परदेशी नागरिक किराणा दुकानात खरेदी करण्यासाठी आले असताना ही घटना घडली आहे. मोहम्मद हुसेन आणि मोहम्मद अबाद असे मारहाण झालेल्या पर्यटकांची नावे आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की हुसेन आणि अबाद हे दोघे मुंबई येथून टुरिस्ट कंपनीमार्फत कार चालकासह पुण्यात आले होते. माणिकबाग परिसरात आल्यानंतर कार चालक आणि त्यांच्यासोबत असलेला गाईड खरेदीसाठी किराणा दुकानात गेला होता. तेथे किराणा दुकानाबरोबर वाद झाला. त्यानंतर झालं ते भलतंच, भर रस्त्यावर मारामारी सुरू झाली. स्थानिक नागरिक बग्याचे भूमिकेत होते तर वाहतूक पोलीस थोड्या वेळानंतर तेथे दाखल झाले. तोपर्यंत स्थानिक तरुणांनी भला मोठा दगड कारच्या काचवर आदळला. कारची काच फुटली. तसंच स्थानिक तरुणांनी युवकांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवरती व्हायरल झाला आहे. पोलीसनामा ऑनलाईन